आज आपण त्या ठिकाणी फिजिक्स विषयासाठी लागणारे जे महत्त्वाचे कन्सेप्ट आहे जेणेकरून म्हणजे मॅथमॅटिकल मेथड ऑफ फिजिक्स या सिलेबसमध्ये त्या ठिकाणी ते परत परत लागतात. त्याच्यात म्हणजे उदाहरणार्थ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन की ज्याचे आपल्याला शक्यतो खूप अडचणी येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये असतील तुमचे अलाइड अँगल्स. उदाहरणार्थ आता अलाइड अँगल्स म्हणजे कोणते, उदाहरणार्थ मी जर तुम्हाला साईन 30 विचारला, साईन 45 विचारला तर याचं उत्तर तुम्हाला देता येईल. पण समजा मी साईन 135 किंवा त्या ठिकाणी अशा पुढचे जे हायर अँगल्स जर विचारले तर ते तुम्हाला थोडेसे अडचणी देऊ शकतात. मग असे फॉर्म्युले, उदाहरणार्थ एखाद्या जर समजा तुम्हाला कोणी असं विचारलं साईन 3π/2 - θ याचं उत्तर काय, तर त्यावेळेस तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. मग आता याचं उत्तर मी तुम्हाला 2 मिनिटात सांगू शकतो. 3π/2 - θ जे उत्तर आहे तर ते येतं त्या ठिकाणी -cos θ. आता हे कशावरून लिहिलं मी, असे 48 फॉर्म्युले, मग एवढे 48 फॉर्म्युले त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण त्याच्यावर एक थोडीशी वेगळी ट्रिक आणलेली. ती ट्रिक म्हणजे काय, थोडंसं लक्ष द्या फक्त. ही ट्रिक शिकण्याच्या आधी तुम्हाला अँगल्स आणि क्वाड्रंट बद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. बघा, पहिला त्या ठिकाणी हा असतो 0 डिग्री, हा असतो तुमचा 90 डिग्री, हा असतो 180 डिग्री, हा असतो 270 डिग्री, हा असतो 360 डिग्री. बरोबर, 0 ते 90 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, 90 ते 180 म्हणजे सेकंड क्वाड्रंट, 180 ते 270 म्हणजे थर्ड क्वाड्रंट आणि 270 ते 360 म्हणजे फोर्थ क्वाड्रंट. मग याच्यामध्ये मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. 90 जर हा असेल तर 90 - θ, 90 - θ म्हणजे कुठे जाईल तो, मागे. बरोबर, मायनस म्हटल्यावर मागे, 90 मागे म्हणजे कोणता, तर क्लॉकवाईज जायचं म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. 90+ म्हटलं, 90+θ म्हणजे काय, 90 पुढे सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, तसंच आपल्याला 180+ म्हणजे पुढे जायचं की मागे, तर ते पुढे. 180+ म्हणजे कोणता क्वाड्रंट, हा कोणता क्वाड्रंट आहे, तर तो आहे थर्ड क्वाड्रंट. याचं नाव एका 180+θ, 180+θ म्हणजे थर्ड क्वाड्रंट. त्याच पद्धतीने 180 - θ म्हणजे त्या ठिकाणी काय येईल बरं, तुमचा सेकंड क्वाड्रंट. त्या ठिकाणी 270 हा 270 आहे, 270+ म्हणजे पुढे, 270+θ म्हणजे त्या ठिकाणी फोर्थ क्वाड्रंट आणि 270 - θ म्हणजे त्या ठिकाणी थर्ड क्वाड्रंट. आता बघा, याच्यासाठी एक सिंपल ट्रिक त्या ठिकाणी सांगतो मी लक्षात ठेवण्याची सगळे फॉर्म्युले. ती म्हणजे एक सेंटेन्स आहे, ते सेंटेन्स काय, ऍड शुगर टू कॉफी. बघा, मी फक्त पहिले लेटर्स लिहिलेले, ऍड शुगर टू कॉफी. ऍड मीन्स ऑल, ऍड मीन्स ऑल. यस मीन्स साईन, यस मीन्स साईन, आणि साईनचा रेसिप्रोकल कोण असतो, तर कोसेक सुद्धा. ते त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. टी, टी मीन्स टॅन, आणि टॅनचा अजून दुसरा रेसिप्रोकल कोण असतो, कॉट. सी मीन्स कॉस, आणि कॉसचा रेसिप्रोकल कोण असतो, से. आता बघा, ऍड शुगर टू कॉफी. ऍड, ऍड मीन्स ऑल, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. आता इथे ऍड, ऍड मीन्स ऑल, म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच्या सगळे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहतील, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये त्या ठिकाणी फक्त साईन आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजे कोसेक पॉझिटिव्ह राहतील, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह राहील म्हणजे त्याचा रेसिप्रोकल कोण आहे अजून, कॉट पॉझिटिव्ह राहील, चौथ्या क्वाड्रंटमध्ये त्या ठिकाणी कॉस पॉझिटिव्ह राहील म्हणजे त्याचा रेसिप्रोकल कोण आहे त्या ठिकाणी, कोसेक, तो पॉझिटिव्ह राहील, बाकी सगळे निगेटिव्ह राहतील. उदाहरणार्थ या क्वाड्रंटचा जर विचार केला तिथे कोण पॉझिटिव्ह राहील, शुगर, साईन, साईन आणि कोसेक, साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह, उरलेले सगळे निगेटिव्ह. उदाहरणार्थ कॉस निगेटिव्ह, टॅन निगेटिव्ह, कॉट निगेटिव्ह, त्या ठिकाणी सेक निगेटिव्ह. आता आपण सुरुवात करूया. त्याच्यानंतर हे एक सेंटेन्स, पहिलं सेंटेन्स, दोनच सेंटेन्सवरती हे सगळं डिपेंड आहे. पहिलं सेंटेन्स काय आहे की ऍड शुगर टू कॉफी, आणि दुसरं सेंटेन्स मी सांगतो, चेंज अलॉंग वाय ऍक्सिस. चेंज अलॉंग वाय ऍक्सिस, चेंज वाय ऍक्सिस म्हणजे कोणता, तर 90 डिग्री आणि 270 डिग्री.
y एक्सिस 90 डिग्री आणि 270 डिग्री चेंज अलोंग द वाई एक्सिस। ठीक है, आता चेंज होणार म्हणजे काय होणार, साइनचा त्या ठिकाणी साइनचा काय होईल, कॉस होईल, कॉसचा काय होईल, साइन होईल, टॅनचा काय होईल, कॉट होईल, कॉटचा काय होईल, टॅन होईल, त्याच्यानंतर सेक, सेकचा काय होईल, कोसेक होईल, आणि कोसेकचा काय होईल, सेक होईल। त्या पद्धतीने बघा, आता आपण फॉर्म्युल्याची सुरुवात करूया आणि अगदी एक मिनिटात ते फॉर्म्युले आता तुम्हाला लिहिता येतील। पहिलं त्या ठिकाणी 90 मायनस थीटा घेऊ, बघा साइन 90 मायनस थीटा, दुसरा कॉस 90 मायनस थीटा, तिसरा घेऊ टॅन 90 मायनस थीटा, त्याच्यानंतर कॉट 90 मायनस थीटा, त्याच्यानंतर सेक 90 मायनस थीटा, त्याच्यानंतर कोसेक 90 मायनस थीटा। हे 90 मायनसचे झाले। ठीक आहे, तसे उदाहरणार्थ 180 प्लसचे घ्यायचे असतील तर बघा 180 प्लसचे, मग पहिला काय साइन 180 प्लस थीटा, कॉस 180 प्लस थीटा, सेक 180 प्लस थीटा, म्हणजे मध्ये एक दोन निकट केले, कोसेक जागा कमी, कोसेक 180 प्लस थीटा घेऊन घेऊ, ठीक आहे, त्याच्यातला एक घेऊ टॅन 180 प्लस थीटा। ठीक आहे, आता बघा, आता 90 मायनस म्हणजे कोणता क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह, तर ऍड शुगर टू कॉपी, ऍड मीन्स ऑल, सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह, म्हणजे साइन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह, कॉट पॉझिटिव्ह, सेक पॉझिटिव्ह, कोसेक पॉझिटिव्ह। ठीक आहे, त्याच्यानंतर चेंज होईल का, मी काय सांगतो की चेंज अलॉंग वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस म्हणजे 90 आणि 270, उदाहरणार्थ 90 किंवा 270 आहे का, हो, म्हणजे याचा अर्थ चेंज होईल, साइनचा काय होईल मग कॉस, साइनचा काय होईल कॉस थीटा, कॉसचा काय होईल मग साइन थीटा, टॅनचा काय होईल कॉट थीटा, कॉटचा काय होईल टॅन थीटा, सेकचा काय होईल कोसेक थीटा, आणि कोसेकचा काय होईल सेक थीटा। ठीक आहे, त्याच पद्धतीने आता 180 प्लस थीटा, 180 इथे आहे आणि 180 प्लस म्हणजे कुठे, थर्ड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट ऍड शुगर टू, थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतो, टॅन, टॅन आणि क्वाड, बाकी सगळे निगेटिव्ह, साइन निगेटिव्ह, कॉस निगेटिव्ह, सेक निगेटिव्ह, कोसेक निगेटिव्ह आणि टॅन पॉझिटिव्ह। आता 180 अलॉंग द वाय ऍक्सिस आहे का, नाही, म्हणजे चेंज होणार नाही, चेंज होणार नाही म्हणजे मग काय, तर साइनचा साइन राहील, साइनचा साइन, कॉसचा कॉस, त्याच्यानंतर सेकचा सेक, कोसेकचा कोसेक आणि टॅनचा टॅन थीटा। ठीक आहे, आता आपण हा जो टॉपिक घेतला त्यावरचे तुम्हाला काही उदाहरणं देतो, जसं मी 180 प्लस थीटाचे घेतले तसे तुम्ही 180 मायनस थीटाचे सॉल्व करा, 180 मायनस थीटाचे झाले की त्या ठिकाणी 90 प्लसचे करा, त्याच्यानंतर 270 प्लस करू शकतात, 270 मायनसचे करू शकतात, त्याच पद्धतीने 360 मायनसचे करा, 360 प्लसचे करा, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू।